नगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला शनिवारी सकाळी शॉर्ट सर्किटनं आग लागून दहा कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला तर अकरा जण जखमी झाले या घटनेमुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आलाय सीपीआरच्या फायर ऑडिटसाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च येणार आहे यापैकी आज पहिल्या टप्प्यात जिल्हा नियोजन मंडळातून एक कोटी रुपये निधी मंजूर झालाय अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली ऐन दीपावली सणाच्या कालावधीत शनिवारी नगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शॉर्ट सर्किटनं आग लागली घटनास्थळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट देऊन पाहणी केली आज ते कोल्हापूरमध्ये आले असता त्यांनी शासकीय रुग्णालयांच्या फायर ऑडिटचं गांभीर्य लक्षात आणून दिलं सी पी आरच्या फायर ऑडिटसाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च येणार आहे त्यापैकी आज पहिल्या टप्प्यात जिल्हा नियोजन मंडळाकडून एक कोटी रुपये निधी मंजूर झालाय अशी माहिती नामदार यड्रावकर यांनी दिली आता आपलं सुद्धा सी पी आरचं आता फायर ऑडिट आपलं झालेलं आहे जवळपास आठ कोटी रुपये त्याला आता आपल्याला जवळपास त्याला लागणार आहेत एकंदरीत त्या ह्यासाठी म्हणून आपण आपण कोटी काम सुरू करायचं राज्यातील साडेपाचशे शासकीय रुग्णालयांचं सा फायर ऑडिट करण्यासाठी दोनशे सतरा कोटी रुपयांची आवश्यकता आहे हा निधी प्रत्येक जिल्ह्यानं नियोजन मंडळातून उपलब्ध करून घ्यावा अशी सूचनाही नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली